पहिलाच बॉल फटका फसलेला आहे. शत्रक्षक येतो चेंडूच्या खाली. दशरथ शेलका याची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि आपण पाहतोय की पहिल्याच बॉल वरती इथे फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय सफलता मिळवलेल्या बिग ग्लो मित्रपणे दशरथ शेलका त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. सागर गावड पहिले षटक हातात असताना पहिल्या चेंडू वरती विकेट इथे मिळवलेली आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय इन झाले म्हणजे रुतेश शेलका. आपण पाहतो की रोहिदास रुतेश यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. दोन वेळा आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बघा पुन्हा एकदा रुतेश शेलकाने चांगला प्रहार केलेला आहे मात्र सरळ फिल्डरला शोधलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. रुतेश शेलका ह्याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद दुसरा. बघा दोन फलंदाज बॅक टू बॅक इथे बाद झालेले आहेत. मित्र म्हणेन शास्त्री गवाडा संघाच्या अडचणी इथे वाळल्या जात आहेत, वाळल्या गेलेल्या आहेत. अडचणीमधून बाहेर निघायचं असेल तर गोपाल धोदडे आणि आपण पाहतोय रोहिदास वाघात अशा दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. वेगवान चेंडू आपण पाहतोय. धावची जी संधी इथे निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित आणखीन एक विकेट मिळाली असती किंवा बॉलरच्या हातामध्ये जरी चेंडू जरी आला असता तरी देखील इथे विकेट मिळू शकली असती. मात्र आपण पाहतोय की एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. हॅट्रिक बॉल होता त्याच्यावरती एक सिंगल धाव आलेली आहे. चेंडू टाकून झाले तीन, विकेट गमावल्या दोन, धाव फलकावर धावा लागल्या ती म्हणजे एक. ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. डीप मध्ये शतरक्षक आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. रोहिदास याला आपली विकेट निकेस अजूनही सांभाळून ठेवावी लागेल कारण आणखी भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके मारण्याची संधी आहे त्याच्याकडे देखील. मात्र सागर आपण पाहतोय की या षटकामध्ये सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. त्याला कुठेतरी सन्मानपूर्वक खेळून काढायला हवं. मात्र गोपाल याचा प्रयत्न आपण बघतोय. झोरकास मारण्याचा प्रयत्न हा चेंडू येतोय निधावच्या स्वरूपात. टॉट बॉल चेंडू टाकून चालले पाच, धाव फलकावर धावा लागल्यात ते म्हणजे दोन. पुन्हा एकदा बॅट चालका सहज घेतलेला चेंडू जातो या गळी क्षेत्रामध्ये. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत. दोन धावा घेण्याची संधी असेल आणि आपण पाहतोय बघता बघता या दोन धावा इथे कंप्लीट देखील झालेल्या. धाव फलक दोन ने आपण पाहतोय चार या धावसंख्येवरती. चार धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती चार धावा लागलेल्या आहेत. दोन गडी बाद चार धावा. लॉकर मध्ये चेंडूला आताळला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू इथे फील्ड केला गेला. या चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाही आहे. अजय सालकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती.
ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा हा चेंडू नक्कीच हाताला गेला. त्यामुळेच मात्र एक सिंगल धाव मिळेल, सिंगल ने धाव फलक जाऊन पोहोचला गेला. तो म्हणजे पाच च्या धाव संख्येवरती फक्त पाच धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पाहतो या षष्टीकर ब्रदर टीमला, ते कुठेतरी रोखला गेलाय, बांधून ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. आणखीन एक वेगवान चेंडू, मात्र वेगावरती नियंत्रण नाहीये. पंचाने दर्शवलंय की हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. आणि एक्स्ट्रा धावेने धाव फलक सहा या धाव संख्येवरती सिक्स रन ऑन बोर्ड लागले गेले. तुरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे, शतरक्षक येतोय. आणि आणखीन एक चांगला झेल इथे पकडला जातोय. दश मध्ये गोपाल, गोपाल याची खेळी देखील संपुष्टात आलेली आहे. गोपाल दोदडे टाक जडगाव. देवेंद्र, देवेंद्र ठाकरे न्यू बॅटर इन झालेला आहे. संघ अडचणीमध्ये सापडलेला, अडचणीमधून बाहेर जर निघायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय देवेंद्र आणि रोहिदास याला रेड बॉलचा इशारा येतोय. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत तीन. हा चेंडू देखील लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. चेंडू आतल्यानंतर पंचांकडे एक नजर टाकली होती अक्षय सालकरने. योगेश पाटील यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरळ बॅटना चेंडू देखील काढलेला, शतरक्षक आहे डीपमध्ये. एक धाव कंप्लीट झाले सहजचा प्रयत्न, आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झालेली आहे. चांगली रणपेटीत विकेट स्थिती पाहायला मिळाली. धाव फलक दोन ने पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे नऊ या धाव संख्येवरती नाईन रन्स कोणती बोर्ड लागल्या गेल्यात. आणखीन आपण पाहतोय काही या चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये, या इनिंग मध्ये. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय, एक्स्ट्रा चेंडूचे हाताने होते. एक्स्ट्रा धावा आपण मध्ये धाव फलकावरती लागल्या जात आहेत. बॅटच्या स्वरूपात आपण जर बघितलं तर कमी धावा आलेल्या आहेत, मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा येताना दिसत आहेत. धाव फलक दहा या धाव संख्येवरती. बघा आणखीन एका एक्स्ट्रा चेंडू हाताला गेलाय. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले. व्हाईट बॉल, बॅक टू बॅक दोन चेंडू ते व्हाईटच्या स्वरूपात आले. हा फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे अकरा या धाव संख्येवरती. मिस टाइम फटका झालेला आहे, शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे, वेगाने पूर्ण झालेली आहे. आणि या दोन धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचला गेला आहे, तो म्हणजे तेरा या धाव संख्येवरती थर्टीन. या षटकातील आपण पाहतो आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर आला किंवा सिंगल डबल धावा जरी आला तर एक षटक अजून बाकी असेल, त्याच्यामध्ये नक्कीच मोठे प्रहार करू शकताय. आणि आपण पाहतो की या देवेंद्र हा फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज ले बिफोर देवेंद्र याची इथे खेळी संपुष्टात आलेली आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला, दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तेरा धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन सहा चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज मध्ये आपण आदेश शेलका, रोहिदास वाघात अजून आपण पाहतोय मैदानाच्या आठमध्ये येणार आहे. सलामीचा फलंदाज रोहिदास वाघात याला चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील.
एक सिंगल धाव ते आपण पाहतोया कंप्लीट झालेली आहे. धावफलक एक नाही पुढे सरसर लागले तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. या षटकातील आपण पाहतोय आणखी 5 चेंडू देखील बाकी असेल. आदेश शिलका ऑन द स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित टू आदेश फेक वन चेंडू हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. गावदे स्पोर्ट्स शास्त्रीकर बाळा हा संघ इथे अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. झरकस मारण्याचा प्रयत्न फटका फसलेला आहे. किशोर चेंडूच्या खाली किशोर डवला चेंडूच्या खाली आला आणि या बाजूय आणखीन एक झेल इथे पकडलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विशाल विशाल सुरुंदे न्यू बॅट्समन इन झालेला आहे. शास्त्रीकर बाळा संघ आपण बघतो की पूर्णतः अडचणीमध्ये सापडलेला आहे. जो परफॉर्मन्स पहिले दोन मॅच मध्ये पाहायला मिळाला होता तो तिसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. रोहित याचा आणखीन एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू जी संख्या झालेली आहे. धावफलक मात्र पण पूर्णतः थांबला गेलाय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते 4. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. विशाल यांनी चांगला फटका देखिलेला. एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे आणि पाहतोय आपण एक सिंगल धाव इथे मिळाली. धावफलक 15 या धावसंख्येवरती शेवटचा एक चेंडू बाकी. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर येतोय तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती पाहायला मिळू शकतो. पाहूया या चेंडूवरती काय घडेल. 15 धावा धावफलकावरती लागली आहे. मोठ्या फटक्याची फार गरज आहे आणि हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 15 धावा आणि 16 धावांचं एक माफक आव्हान इथे ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा.
16 धावांचं माफकचं आव्हान आपण पाहतो ठरलं गेलेलं आहे. पहिलाच बॉल फायनलिंग क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. एक धाव इथे कंप्लीट केली गेली, फक्त एक सिंगल धाव. 16 धावांचं एक माफक आव्हान आपण पाहतो ठरलं गेलेलं आहे. बघूया या 16 धावा कुठपर्यंत डिफेन्स करतोय शास्त्री बडा हा संघ. तुषार आणि साथ देण्यासाठी सागर अशी ही जोडी आहे. सध्या तरी स्ट्राईक वरती पाहतो पण सागर याला लास्ट रॅकेट वरती तुषार, तर बॉलिंग मार्क वरती दशरथ शेलका. ऑन साइट ला प्रहार भरपूर चांगला केलेला आहे. नक्कीच मोजून मापून मारलेला हा षटकार, कारण वाऱ्याचा वेग त्या दिशेने आहे. नक्कीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटका केला होता. वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू थोडासा थांबला देखील होता, मात्र मैदानाच्या बाहेर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बिग हिट फलक 7 या धावसंख्येवरती विजयासाठी आणखी 9 धावींची गरज असेल. एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडूला थोडासा खेचून करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता फलंदाज आणि हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला. चांगलं कमबॅक नक्कीच करताना दिसतोय दशरथ शेलका. मात्र आपण पाहतो त्याच्या फलंदाजांनी भरपूर कमी धावा या धाव फलकावरती लावलेल्या आहेत. आणखीन जर काही धावा जर असत्या धाव फलकावरती आणखीन एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना बघायला मिळाली असती. बघा झेल सुटलेला आहे, त्याचा हलकासा एज घेतला गेला होता. हा झेल जर पकडला असता तर नक्कीच थोडस कमबॅक करण्याची संधी होती शास्त्री गरबडा टीम कडे. मात्र हा झेल सुटला गेला आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. चार चेंडूचा खेळ झालेला, दहा फलक धावा लागल्यात, त्या म्हणजे 8 धावा. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आणखीन 8 धावींची गरज. जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. शतरक्षक आहे चेंडूच्या खाली विलास शेलका. आपण पाहतोय गोपाल धोदडे विलास शेलका देखील आपण बॉडी लँग्वेज सेम इथे पाहायला मिळतंय. तर गोपाल धोदडे आहे आणि गोपाल यांनी ते चांगला झेल पकडला. पण आज या मॅचचा जर आपण विचार केला तर विलास शेलका प्लेइंग 11 मध्ये बघायला मिळत नाहीये. सध्या जर ते बाहेर बसून या मॅचचा ते आनंद घेत आहेत. या मॅच मध्ये भावेश शेलका याला नक्कीच प्लेइंग 11 मध्ये चान्स मिळालेला आहे. अच्छा सालकर ढी बॅटर इन झाला होता. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क नाहीये. हा चेंडू तो निर्धावच्या स्वरूपात. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 8 धावा आलेल्या आहेत. आणखीन विजयासाठी 12 चेंडू आणि 8 धावींची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 8 धावा. चांगला चेंडू त्या हाताला गेला. टॉट बॉल पाहतोय 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावींची गरज असेल. आणखी काही निर्धाव चेंडू इथे नक्कीच टाकावे लागतील. देवेंद्र याला पहिल्या चेंडू जर निर्धावात आला आणखी काही निर्धाव चेंडू नक्कीच टाकावे लागतील. पुन्हा एकदा स्विफ्ट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेग घेणार आहे चेंडू. लेग पॅटचा देखील हलकासा स्पर्श झाला होता. पंचाने दर्शवलं की पॅटला देखील हा चेंडू थोडासा लागलेला आहे, त्यानंतर शरीरावरती लागला आणि एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली. आणखी 7 धावींची गरज आहे. चेंडू बाकी ते म्हणजे 10 चेंडू आणि विजयासाठी 7 धावींची गरज. ऑन साइडला फटका केलाय, शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. आपण जर बघितलं तर
पंचवीस ते तीस धावा जर असत्या तर नक्कीच हा सामना आपल्याला रंगतदार सीरिजमध्ये पाहायला मिळाला असता. सध्या तरी रंगत पडलेली आहे या मॅचमध्ये. बघा खटखटण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाहीये, आणखी एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात. देवेंद्र टप्प्यावरती आपल्यामध्ये बॉलिंग करतोय, जास्त वेग देत नाहीये, कमी गतीचा चेंडू हाताळतोय आणि फलंदाज हे धाव चेंडू देखील खेळून काढतायत. अजूनही सहा धावा बाकी आहेत, म्हणजे आठ आठ चेंडू आणि विजयासाठी सहा धावींची गरज आहे. बघा आणखी एक कदाचित चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला असता, मात्र हा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल, म्हणजे आणखी पाच धावींची गरज. फक्त हलक्या त्याने हा इथे चेंडू खेळून काढलेला, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरी धावायचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेला. खराब षटरक्षण आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये. एक एक धाव फार महत्वाची होती, मात्र दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. अजूनही बहुतेक जिंकण्यासाठी तीन धावींची गरज आहे. तेरा धावा दाफलकावरती, विजयासाठी आणखीन तीन धावींची गरज. पुन्हा एकदा फक्त सॉफ्ट हँडने हा फटका खेळून काढलेला आहे. खुश राहू, खुश राहू. फक्त आणि फक्त चेंडूला फक्त दिशा दिली. आता मात्र फक्त एका धावीची गरज असेल. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. सहा चेंडू आणि विजयासाठी एका धावीची गरज आहे. बघा आणखीन जर दहा ते बारा धावा जर आणखीन जर धाव फलकावरती लागल्या असत्या तर नक्कीच या सामन्यातील पकड मजबूत केली असती. शास्त्रीय क्रीडा टीमनं गोपाल धोदडे येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी, शेवटचा नियंत्रण षटक हाताळण्यासाठी. गोपाल धोदडे, गोपाळला कामगिरी चांगली करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट खावे लागतील, विकेट मेडन हे षटक त्याला टाकावे लागेल. मात्र तसं काही झालेलं नाहीये. पहिला चेंडू आपण बघतोय वाईड हाताळलाय, वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. तो म्हणजे वाघोबा प्रसन्न पावखल या टीमनं. तर या सामन्याचा सामनावीर राहिलेला आहे, त्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे.